छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर. 19 फेब्रुवारीला साताऱ्याच्या सैनिक स्कूल ग्राउंडवर भव्य सोहळा पार पडणार. पंतप्रधानांच्या साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमाची खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून मैदानाची पाहणी. गुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन मागच्या दारानं प्रमाणपत्र देणं सुरू असल्याचा छगन भुजबळांचा आरोप, तर कोर्टात जाऊन कैफियत मांडणार, रॅली आणि मोर्चाही काढणार भुजबळांचं वक्तव्य. जरांगे 3 कोटी मराठा मुंबईत आणणार होते, 3 कोटी आले की 3 लाख हे सगळ्यांनी बघितलं. ज्याला 3 कोटी आणि 3 लाखाचा फरक कळत नाही तो आरक्षण मागतोय, भुजबळांची टीका. गेले 3 ते 4 दिवस गावागावात उन्मादी उत्सव सुरू, ओबीसी कुटुंबांना त्रास दिला जातोय, शिवेगाळही केली जात आहे, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या, कोणी भूमिका बदललेली नाही, सर्व सुरळीत होईल, मनोज जरांगेंकडून विश्वास व्यक्त. माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या 14 प्रवक्त्यांची यादी जाहीर. राष्ट्रवादीचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील, तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश अधिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड. महाविकास आघाडीत अजून वंचितचा समावेश नाही, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य. 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करा, आंबेडकरांची मवियाकडे मागणी. कोरोना काळातील कामांचा ठाकरेंकडून सत्कार, शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी ठाकरेंनी केलेल्या सत्कारांचे दाखवले फोटो. तर खिचडी घोटाळ्यात नाव आलं तर राजकारण सोडेल, संजय राऊतांनी केलेल्या आरोपानंतर राहुल कनाल यांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक, काच फुटल्याचा प्रदेश काँग्रेसचा दावा, पश्चिम बंगालच्या मालदामध्ये दगडफेक झाल्याची माहिती. मुंबईच्या गोखले पुलाचं काम लवकरच पूर्ण होणार, फेब्रुवारी अखेरपर्यंत गोखले पूल मुंबईकरांसाठी सुरू होणार. नागरिकांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका, कौसा मुंब्रा येथील रुग्णालयात नागरिकांना नियमानुसार मोफत आणि परवडणारे उपचार द्यावे. एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं. आदित्य ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर. 1 फेब्रुवारीला मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दळवी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचा बहिष्कार, बोर्डाकडून साहित्य घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सहकार्य करण्यास नकार, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई भाजप तयार करणार 5,000 नमो वॉरियर्स, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्सची निवड केली जाणार. पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयातील 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मुंबईत 10,467 घरांची विक्री, राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी मिळाले 716 कोटी रुपये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, यात नागपूर जिल्ह्यातील 48 पोलीस निरीक्षकांचा समावेश. एकाच जिल्ह्यात 3 वर्ष काम केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. डोंबिवलीत ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहन, एक मत हुकुमशाही उलथवण्यासाठी, अशा आशयाचे शहरात झळकले बॅनर. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाची धाड, मुंबई ठाण्यातील आयकर पथकाकडून कारवाई, 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागात कारवाई. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या, लक्षतीर्थ वसाहतमधील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीच्या चांदूर रेल्वे इथं शंकर बटाचं आयोजन, शहरातील तरुणींनी हाकली बैलगाडी. अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर वकिलांचं धरणे आंदोलन, आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येचा केला निषेध, तर वकील संरक्षण कायदा लागू करण्याची वकिलांची मागणी. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांचा मोर्चा, राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य हत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन, पोलीस तपासाबाबत दिशाभूल करत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, तळोजा इथल्या प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल. टेकचंदानी यांच्यावर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप. मुंबईतील पवई आयआयटीत प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवींचं होणार व्याख्यान अचानक रद्द, प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष. बीड शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातील अनधिकृत सर्व बॅनर्स पोलिसांनी हटवले, यापुढे विनापरवाना बॅनर्स लावणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं
2024-25 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. चालू वर्ष निवडणुकांचं असून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याची माहिती. दिल्ली आणि उत्तरेकडील हवामानामुळे पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमानं रद्द. ऐनवेळ विमानं रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. दरवर्षी विधवा आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला हायकोर्टाचा दणका. आईनं केलेल्या तक्रारीनंतर मुलगा आणि सुनेला घराबाहेर काढण्याचा हायकोर्टाचा निर्णय कायम. दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा. 4-3 फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. तर उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून 13 लोकसभा जागा निश्चित. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा अर्चा करण्यास कोर्टाची परवानगी. तळघरातल्या मूर्तींची पूजा करण्यास व्यास परिवाराला हिरवा कंदील. एक देश एक कर या योजनेचे चांगले परिणाम दिसत आहेत. बँकांच्या एनपीएमध्ये घट. आधीच्या तुलनेत परकीय गुंतवणूक दुप्पट. राष्ट्रपती मुर्मू यांचं वक्तव्य. मागच्या वर्षात भारतानं अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. G20 शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी सशक्त. राष्ट्रपती मुर्मू यांचं वक्तव्य. राम मंदिर निर्माणाची प्रतीक्षा देशाला अनेक वर्षांपासून होती. सरकारनं देशवासियांचं स्वप्न पूर्ण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. विरोधकांनी संसदेची प्रतिष्ठा राखावी पंतप्रधानांचं आवाहन. तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही केलं वक्तव्य. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस. निलंबित सर्व खासदार अधिवेशनात सहभागी. 1 फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारात बदल. IMPS द्वारे कुठल्याही बँक खात्यात 5 लाखांपर्यंतची रक्कम पाठवता येणार. तर NPS खात्यातून पैसे काढणं आणि फास्टॅग संदर्भातील नियमातही बदल होणार. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बर्फवृष्टी. बर्फ साचल्यामुळे अनंतनाग, किश्तवाडचं राजौरी पूंछ मार्गे काश्मीरला जोडणारा मार्ग बंद. मात्र जम्मू श्रीनगर महामार्गावर वाहतूक सुरळीत. बिहारच्या कटिहारमध्ये राहुल गांधींचा रोड शो. कटिहारमधून पदयात्रा करत मालदा इथं पोहोचणार. रोड शोमुळे अनेक मार्गांवरील वाहतूक वळवली. दिल्ली लखनौ महामार्गावर अपघात. दाट धुक्यामुळे अनेक वाहनं एकमेकांवर आदळली. अपघातात अनेक लोक जखमी. शिमल्यातील नारकंडामध्ये बर्फाची चादर. आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट. वरच्या भागात बर्फ तर खालच्या भागात पाऊस सुरू. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. जम्मू काश्मीरमधील डोंगरांवर बर्फाची चादर. उत्तर काशीतील गंगोत्री धाम इथे या मोसमातील पहिला हिमवर्षाव. गंगोत्री धाम, भैरव घाटी, कनखू बेरियल, गंगोत्री नॅशनल पार्क आणि उच्च हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार. गोळीबारात दोघांचा मृत्यू. भाजप नेत्यांसह 5 जण जखमी. या हिंसाचारात भाजपाच्या युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मनोहर मायूम बारी शर्मा गोळीबारात जखमी. मंदिर पिकनिक स्पॉट नाही त्यामुळे हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये. मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. गैरहिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊनच मंदिरात प्रवेश द्यावा. हायकोर्टाचे निर्देश. काँग्रेसचे माजी खासदार मानवेंद्र सिंग यांच्या गाडीला अपघात. अपघातात त्यांची पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू तर मानवेंद्र सिंग आणि त्यांचा मुलगा जखमी. दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे विमान प्रवासाला विलंब. इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळावरील सुमारे 50 विमान उड्डाण उशिराने. प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात गुजरातचा चित्ररथ ठरला पीपल्स चॉईस विभागात प्रथम पुरस्काराचा मानकरी. बहुचर्चित स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होणार. अभिनेता रणदीप हुड्डार पोस्टद्वारे दिली माहिती. रणदीपसह अमित सियाल आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रमुख भूमिकेत दिसणार. अमेझॉन प्राईम व्हिडिओकडून नवीन नियम लागू. सबस्क्रायबर्सना जाहिरातीविना व्हिडिओ पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडाच्या नागरिकांसाठी निर्णय लागू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.